हरि ओम। ज्योतिष फळ या दैनिक कार्यक्रमात सिटी न्यूज वर मी प्रकाश चंद्र वाघ। हरि ओम। ज्योतिष फळ या दैनिक कार्यक्रमात सिटी न्यूज वर मी प्रकाश चंद्र वाघ आपणा सर्व दर्शकांचं स्वागत करतोय। आपल्या सर्वांना हवी हवीशी वाटणारी ही ज्योतिर्विद्या, आपल्या शंकेचं निरसन करणारं हे शब्द माध्यम, हे अक्षर ब्रह्म आणि आपल्या तर्कातून भ्रमातून मुक्त करून आपल्याला एक विश्वास देणारं बिलकुल ऋषीप्रसाद म्हणूनच आपल्यासाठी आहे। चला या विद्येला नमन करून सजयती सिंधुर वदन देवो यात पाद पंकज स्मरणम वासरमणी रेव तमसा राशि निशैति विज्ञानाम ओम यम ब्रह्म वेदांत विदो वदंती पर प्रधानम पुरुषम तथान्ये विश्वोदगते कारणमीश्वर वा तस्मै नमो विघ्न विनाशाय। आज दिनांक 5 जून 2015 ज्येष्ठ कृष्ण तृतीया शुक्रवार पूर्वाषाढ़ा नक्षत्र शुक्ल योग वनिजकरण मकर राशि। मकर राशि चे स्वामी आहेत शनि। शनि आपल्या कुंडलीतील अतिशय प्रामाणिक ग्रह, कुठेतरी याचं वास्तव्य असतोच। आपल्या कुंडलीतला शनि जर चंद्रापासून चांगल्या अंतरावर असेल तर आपल्याला आपल्या जीवनामध्ये आर्थिक समस्येला सामोरं जावं लागत नाही। परंतु चंद्रापासून शनि जर तिसरा चौथा सहावा किंवा आठवा असेल तर व्यक्तीला संपूर्ण जीवनभर संघर्ष करावा लागतो। परंतु अत्यंत प्रामाणिक असा ग्रह आपल्यापासून जर काही हिरावून यांनी घेतलं तर आपल्याला ते भरपूर परत देण्याचं सामर्थ्य येत असतं। आणि या शनीचं वर्णन ओम नीलाजन समाभासम रविपुत्र मेमाग्रजम छाया मार्तंड संभूतम नमामी शनेश्वरम। वेळ पडली तर सूर्याला सुद्धा ढकण्याचं सामर्थ्य ठेवतोय तो शनी। आपल्या सर्वांवर कृपाप्रसाद करणारा, आपलं जीवन चालवणारा, आपल्याला अन्नवस्त्र पुरवणारा तो शनीच असतो आपल्या कुंडलीतला। आपली परिस्थिती काही असो परंतु आपल्या जगवण्याचं, आपल्याला टिकवण्याचं सर्वात श्रेष्ठ आणि पुनीत कार्य करतो तो आपल्या कुंडलीतला शनीच। तर चला शनि वर्णनानंतर बघूया आजच्या दिवसाचा दिन विशेष। आज संकष्टी चतुर्थी आहे। चंद्रोदय रात्री 9:27 होईल। यावेळेस आपण चंद्रदर्शनाने चतुर्थी व्रत सोडून आपण अन्नग्रहण करू शकता किंवा आजच्या दिवसाच्या नुसार गणेश पूजनाने सुद्धा आजच्या दिवसाची सांगता करू शकता, सुरुवात करू शकता। भगवद्गीतेचं पारायण सुद्धा आज करणे खूपच फायद्याचं राहील। आणि त्या भगवद्गीतेतला आपण दृष्टांत घेणे की फक्त ज्ञानी आणि धनी लोकांनाच ईश्वरांच्या कृपाप्रसादाचा लाभ मिळतो आणि सर्व अज्ञानी आणि दरिद्री लोकांना ईश्वराच्या स्थानी कुठलंही स्थान मिळत नाही या विचाराला सुद्धा आपल्याला धारण करणे आज फायद्याचं राहील। तर चला बघूया आजच्या दिवसाचं वर्णन। आजच्या दिवसाचा शुभांग आहे 5, शुभ रंग आहे हिरवा, अशुभ रंग आहे 1 आणि अशुभ रंग आहे लाल। आजच्या दिवशी जर तुम्हाला रत्न धारण करायचं असेल तर नीलम रत्न धारण करून तुम्ही एक सर्वोत्तम लाभ आजच्या दिवशी प्राप्त करून घेऊ शकता। चौरस आकाराचा गोल आकाराचा नीलम रत्न धारण करणे मधल्या बोटामध्ये शनिवारी 23 साधूच्या हस्ते विलक्षण परिणामकारक राहते। पण त्यासाठी तुमच्या कुंडलीमध्ये शनीचं स्थान अतिमहत्वपूर्ण आवश्यक आहे किंवा शनि हा अत्यंत चांगल्या अवस्थेमध्ये चांगल्या अंशावर असणे आवश्यक आहे। आजच्या दिवसाची शुभ दिशा आहे दक्षिण। शुभ धातू आहे स्टील। शुभ वृक्ष आहे वटवृक्ष, सतीला वरदान देणारा, आपल्या सौभाग्यासाठी दीर्घायू प्रदान करणारा, जीवनातील सर्व स्वप्नाची पूर्ती करणारा हा वटवृक्ष सर्वांसाठी प्रेरणादायीच आहे। आजच्या दिवसाची देवता आहे निवृत्ती। आज निवृत्त मार्गाला गेलेल्या लोकांच्या सेवेत राहणे फायद्याचं आहे ज्यांची वैराग्याकडे प्रवृत्ती आहे। आजच्या दिवसासाठी शुभ मंत्र आहे पृथ्वी दर्शनाचा मंत्र, पृथ्वी वंदनाचा मंत्र। ओम पृथ्वी त्वया धृता लोकाम च विष्णुना धृता त्वम च धारय माम देवी पवित्रम गुरुचासनम हा एक मंत्र आहे ज्या मंत्राने आपण पृथ्वीला वंदन करत असतो। आणि दुसरा एक मंत्र आहे ओम समुद्र वसने देवी पर्वतस्तन मंडिते नमस्तुभ्यम देवी पादस्पर्श शमश्वसे, याचा अर्थ पण खूप सुंदर आहे। समुद्ररूपी वस्त्राला धारण करणारी, पर्वतरूपी स्तनाला धारण करणारी भगवान श्री विष्णूची पत्नी मा पृथ्वीदेवी, मी आपल्या पदस्पर्शाला स्पर्श करतोय, मी आपल्याला मनापासून स्पर्श करतोय। तर असा आहे आपण पृथ्वी दर्शनानंतर आपण एखादं वाद्य जरूर वाजवावं, शंखनाद करावा, घंटीनाद करावा, मृदुंग वाजवावं, तिलक सुद्धा आपण धारण करू शकतो। आजच्या कार्यक्रमामध्ये आपण तेच पाहणार आहोत की भिन्न भिन्न प्रकारचे तिलक लावण्याने कुठले कुठले लाभ होतात। तर चला आजच्या मंत्रानंतर बघूया आजच्या दिवसाचा शक्तिरूपी विचार। आपल्या डोक्यात विचार येतात ते कुठून आणि हे विचार जातात तर ते कुठे,
अशा अनेक प्रकारच्या भावना आपल्या डोक्यात येतात. ते येतात कुठून आणि जातात कुठून, आपल्याला का होते वेगळ्या वेगळ्या प्रेरणा, तर याचं कारण आहे स्थळ समय अंतराळ आणि निमित्त या चौघांच्या प्रभावाने आपल्या डोक्यात विचार येतात. ज्या ठिकाणी ज्यावेळे अंतराळाशी जसा आपला योग येईल त्या निमित्ताने आपल्या डोक्यात विचार येतात, आणि तिथे गेल्यावर ज्या वस्तूशी व्यक्तीशी आपला परिस्थितीशी संबंध येईल त्यानुसार आपले विचार हे परिवर्तित होतात. तर आपण निश्चित आपल्या स्वतःच्या विचारावर, आपल्या डोक्यात येणाऱ्या विचारावर जर नियंत्रण करू शकलो तर आपण आपल्या जीवनावरही नियंत्रण करू शकतो. तर चलायच्या शक्तीदायी विचारानंतर आजच्या महत्वपूर्ण प्रश्नाकडे वळूया. आज बरेच लोकांनी हा प्रश्न विचारलाय मला की मी माझ्या घरी शांती केली, ग्रह शांती केली, परंतु मला मनासारखा कुठलाही परिणाम मिळाला नाही. गौड ब्राह्मणांनी सर्व काही पूजापाठचं सामान घेऊन गेलेत, भरपूर सामान सांगितलंय, आणि त्याची आम्हाला विशेष पूजा करून बराच लाभ होईल असं सांगितलं, पण कुठलाही लाभ झालेला नाही. तर या प्रश्नाचं उत्तर आपण या कार्यक्रमाच्या शेवटी घेऊया. तोपर्यंत बघूया कसा असेल आजचा दिवस एका नजरेत. सर्वप्रथम मेष राशी. तुमचं लक्ष शेतीवर केंद्रित झालंय. यावर्षी विशेष तुमची पीक घेण्याची इच्छा आहे. स्वतःच्या पद्धतीमध्ये बदल करण्याची, मग ते व्यवहाराची असो, जीवन जगण्याची असो किंवा वागण्याची असो, तुमची खूपच इच्छा आहे. तुमच्यातला बदल हा सर्वांना मार्गदर्शक, प्रेरणादायी आणि स्वतःसाठी अभिमानास्पद राहणार आहे. तुमचा प्रयोग निश्चित यशस्वी होणार. आजच्या दिवशी जर तुम्हाला कुठलं शुभ कार्य करायचं असेल तर घरातील थेंब गळणारे नळ वेळेवर बंद करा, अन्यथा तुमच्या हातून पैसा व्यर्थ जाऊ शकतो, कारण की जल हे धनरूप असतं. आणि आजच्या दिवशी जर तुम्हाला टिळा लावावासा वाटत असेल तर तुम्ही छोटासा गोल टिळा दोन भुवयाच्या मध्ये लावायला सुरुवात करू शकता. यामुळे तुम्हाला दूरदृष्टी प्राप्त होईल, स्वतःबद्दलची स्मृती तुम्हाला प्रत्येक कार्यात राहील. वृषभ राशी. घरामध्ये काहीतरी एखादं शुभ कार्य व्हावं, एखादं पर्व आयोजन व्हावं, अन्नदानाचा योग प्राप्त व्हावा, ईश्वरासाठी, आपल्या गुरुसाठी, आपल्या आप्तस्वकीयासाठी काहीतरी करावं अशी मनोनिच्छा घेऊन तुम्ही जगत आहात. अतिशय शुभ भावना आहेत तुमच्या. कुटुंबाचा सहयोग अतिशय उत्साहित झालेला आहे कुटुंब तुमच्या विचाराने. परंतु वेळेचं वरदान, धनाचं वरदान तुम्हाला मिळावं अशी तुमची आशा आहे. तुमची आशा लवकरच पूर्ण होईल. तुम्हाला जर तुमची आशा पूर्ण व्हावी असं वाटत असेल तर स्वतःच्या मनोकामनापूर्तीसाठी तुम्ही तुमच्या घरी आठवड्यातून एकदा यज्ञ जरूर करा. या यज्ञामध्ये धन प्राप्त करून देणारे ज्या काही वनस्पती आहे त्याचा तुम्ही हवन सामग्री म्हणून उपयोग करू शकता. मिथुन राशी. आवश्यक अनावश्यकच तुम्हाला मिळत आहेत. मनासारखे मित्र नाही, घरातली लोक ऐकत नाही, व्यवहारात काय करावं, पैशाचा सदुपयोग होत नाही आहे, सगळीकडून तुम्ही कंटाळून गेल्यासारखे आहे. त्यावर उपाय म्हणजे सर्वांची संमतीने कार्य करा. कुठल्याही कार्यासाठी घरामध्ये आत्मसंमेलन बसूनच तुम्ही एखाद्या कामाला प्रारंभ करा, तुम्हाला निश्चित यश मिळेल. कंटाळा करू नका, कारण की कंटाळा दुसऱ्यांना सांगण्याने, दाखवल्याने आपला कंटाळा कधीच दूर होत नसतो. तर स्वतःमध्ये आपल्याला सक्रियता वाढवायला पाहिजे. आजच्या दिवशी जर तुम्हाला कुठलं शुभ कार्य करायचं असेल तर तुम्ही तुमच्या घरातल्या तुटक्या फुटक्या मोडक्या वस्तूंना स्थान देऊ नका. जीर्ण वस्तूंचा त्याग करा आणि घरामध्ये नवरूपाना तुम्हाला परिणाम मिळेल. कर्क राशी. या जगाचा अभ्यास व्हावा, या जगामध्ये आपल्याला सर्वोत्तम काहीतरी करवा यावं, या जगामध्ये आपल्याला काहीतरी सर्वोत्तम करता यावं, आपला परिचय व्हावा, आपला मान मर्यादा व्हावा, आपलं कौतुक व्हावं, आपल्याला विचारावं, लोकांनी आपल्याला नमस्कार करावा, अशा अनेक प्रकारच्या आशा तुमच्या मनामध्ये आहेत. परंतु जगाला कुणासाठीही काही वेळ नसतो आणि जगांचं लक्ष असतं ते भलत्याच ठिकाणी. तुम्हाला असं वाटतं की सर्वांनी तुमच्यावर लक्ष केंद्रित करावं आणि तुमचं योग्य वेळी योग्य ठिकाणी कौतुक करावं. तुमच्या मनाची आशा लवकरच पूर्ण होईल. तुम्हाला तुमच्या सर्वांचं प्रेम प्राप्त होणार आहे. तुमच्याविषयी अतिशय शुभ भावना निर्माण होणार आहे. स्वतःला गलित गात्र करून घेऊ नका. आजच्या दिवशी जर तुम्हाला कुठलं शुभ कार्य करायचं असेल तर केशरी टिळा लावायला तुम्ही प्रारंभ करू शकता. आणि आपण सर्वापेक्षा काहीतरी वेगळा आहोत ही चुकीची भावना डोक्यातून काढणे तुमच्यासाठी फायदेकारक राहील. सिंह राशी.
सर्व गोष्टींना निरखून घेणे, सर्व गोष्टींचं व्यवस्थित ठेवणे जागच्या जागी, तुमची व्यवस्थितपणा सर्वांच्या परिचयाचा आहे आणि अनुकरणीय सुद्धा. तुमच्यामुळेच तुमच्या घरामध्ये शिस्त, अनुशासन आणि स्वावलंबनाला प्रारंभ झालेला आहे. त्यामुळे थोडी एखाद्याने जरी थोडीशी चूक केली तरी तुम्हाला राग येऊन जातो, तुम्ही लगेच टोकायला जाता. सर्वांनी आपल्यासारखं व्हावं, आपल्यासारखंच अनुकरण करावं असं तुम्हाला वाटते, परंतु असा काही प्रकृतीचा निश्चित नियम नसतो. त्यासाठी एखादं संस्कार शिबिर सुद्धा आयोजन करून त्यामध्ये सर्वांना मार्गदर्शन देऊ शकता, परंतु स्वतःमध्ये बदल करण्यासाठी सहनशीलता आपल्याला आज आवश्यक आहे. आज तुम्हाला जर कुठलं शुभ कार्य करायचं असेल तर दोन भुवयाच्या वर टिळा लावायला प्रारंभ करा. तुम्हाला तुमच्या दृष्टिकोनामध्ये परिवर्तन करण्यास, सहनशीलता वाढवण्यास मदत होईल. आणि आजच्या दिवशी जर आणखी कुठलं एखादं महत्वाचं कार्य तुम्हाला करायचं असेल तर आपल्या घरातील वृक्षवल्लींचं संवर्धन करा, त्यांच्यावर प्रेम करा. कन्या राशी. आपण आपल्या घरातील वातावरणामुळे कंटाळून गेलेले आहे. सारख्या सारख्या मुंग्या होतात, झुरळ होतात, उंदरस निघतात, त्याच्यामुळे तुम्ही निरंतर स्वतःवर केंद्रित झाले आणि घरातल्या या सगळ्या समस्येकडे तुमचं मन केंद्रित झालेलं आहे की काहीतरी यातून मार्ग काढला पाहिजे आणि व्यवस्थित केलं पाहिजे. चोरीचं भय सुद्धा तुमच्या घरी तुम्हाला संभवतोय, त्यामुळे दागिने सुद्धा जपून ठेवणं तुमच्यासाठी खूपच महत्वाचं आहे. आणि आजच्या दिवशी तुम्हाला जर कुठलं शुभ कार्य करायचं असेल तर आपण छोटासा बारीक लांबलचक लाल टिळा नाकाच्या मध्यापासून लावायला सुरुवात करा. तुम्हाला तुमच्या घरामध्ये विशेष परिवर्तन पाहायला मिळेल. आणि हो, दुसरं, प्रकृतीचे जे सदस्य आहेत जे तुमच्या घरात राहतात, मुंग्या, झुरळ, उंदीर, अळ्या, सोंडे, असे 18 प्रकारचे सदस्य राहतात, यांना अपमानित करू नका, यांना प्रेमाने निरोप द्या, म्हणजे प्रकृतीचा सन्मानही होईल. तुळा राशी. आज तुम्हाला स्वतःच्या कृती आणि आचरणावर नियंत्रण ठेवावं लागेल, अन्यथा तुमचे मुलं तुमच्या चुकीच्या सवयीचं अनुकरण करून तुमच्यासाठी मनस्ताप निर्माण करू शकतात. तुम्ही स्वतः जर बदलले नाहीत तर तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये मुलांना बदलवणे कठीण जाईल. वज्र संकल्प तुम्हाला करणे अत्यंत आवश्यक आहे, अन्यथा सर्वांच्या दोषाला प्राप्त होण्याचा कोप तुम्हाला लागू शकतो. आजच्या दिवशी जर तुम्हाला कुठलं शुभ कार्य करायचं असेल तर स्वतःच्या ऊर्जा आणि विचाराचं केंद्र बिंदू असलेल्या मस्तकावर, आपल्या आज्ञाचक्रावर श्वास निरीक्षण करून एकांतात ध्यान करायला तुम्हाला हरकत नाही. आणि दुसरीकडे आज तुम्हाला एखादी विशेष सवय सुद्धा मोडण्याचा संकल्प करता येऊ शकतो. चुकूनही आपण आपल्या घरचा कचरा दुसऱ्याच्या घरासमोर टाकू नका. वृश्चिक राशी. सर्व प्रकारची देवपूजा केली, भक्ती केली, सेवा केली, दानधर्म केला, तरी माझ्या जीवनात काहीच फरक पडत नाही आहे, मला कुठलाच देव पावत नाही आहे, याच्यामुळे तुम्ही कंटाळून गेलेले आहे आणि सर्व रोष तुम्ही देवावर काढत आहात. हा तुमचा चुकीचा गैरसमज आहे. आपल्याला जन्म मिळाला ही ईश्वराची पूर्ण कृपाच असते. आपले सर्व इंद्रिय सही सलामत आहे ही ईश्वराची कृपाच असते. आपण आपल्या मनाच्या शुद्ध इच्छेसाठी देवतेवर भार देणं योग्य नसतं. विश्वास ठेवा, ईश्वराचं आपल्यावर निरंतर लक्ष असतं. हा विश्वास तुम्ही मजबूत करा. आजच्या दिवशी जर तुम्हाला कुठलं शुभ कार्य करायचं असेल तर आपल्या घरची जी काही तुमची देवपूजा साधना आहे ही सकाळी सूर्योदयापूर्वी तुम्ही करायला प्रारंभ करा. तुमचा पुण्यक्षय होणार नाही, तुम्हाला तुमच्या कर्माचं समाधानकारक परिणाम मिळेल. धनुराशी. आपल्या कर्म आणि व्यवहारामध्ये तुम्हाला बदलाव करावासा वाटतो, म्हणजे तुम्हाला तुमची उपासनाच बदलवायची वाटते. तुम्हाला स्वतःच्या कार्याचा कंटाळा आलाय आणि कार्यक्षेत्रामध्ये बदलाव करावा असंही तुम्हाला वाटतं. राहतं गाव सुद्धा बदलवावं, स्वतःचं घर सुद्धा बदलवावं, अतिशय परिवर्तनशील तुमचं डोकं झालेलं आहे. घरातले बिलकुल चक आश्चर्यचकित होऊन पडलेले आहे की असे डोक्यात तुमचे विचार कसे काय येतात. सर्व बिलकुल तुम्हाला घाबरून राहिलेले आहेत की तुम्ही एखादा असा काही निर्णय तर घेणार नाही ना की आमचं कसं काय होईल. तूर्त तुम्ही तुमचे निर्णय स्थगित करा. सर्वांना आवडेल सर्वांच्या अनुमतीने एखादं महत्वपूर्ण कार्य करा. आजच्या दिवशी जर तुम्हाला कुठलं शुभ कार्य करायचं असेल तर आपल्या घरातील वनस्पतींना प्रणाम करा. त्यांच्या अंतर्यामी मौनधारी कल्याणकारी वृत्तीवर भरपूर प्रेम करा. तुमचं तुमच्यावर प्रेम वाढेल. आणि हो, आपण जे दिवसभर मनापासून करतो शुभ भावनेनं ही उपासनाच असते, हाही तुम्ही आज विश्वास मजबूत करा. मकर राशी.
तुम्ही घरच्यांसाठी वेळ देत नाही आहे, बाहेरच राहता आणि मनातलं सांगत नाही अशी पत्नीची कंप्लेंट आहे, शिकायत आहे. आणि तुम्ही बाहेर करता तरी काय, तुम्ही तुमच्या कामात व्यस्त असता, मस्त असता, तुमच्या योजना तुम्हाला माहीत असते, परंतु घरातली लोक प्रतीक्षा करून थकून जातात. तर त्याच्यामुळे तुमच्यामध्ये जर बदल झाला नाही तर नैराश्याने तुमच्या कुटुंबाला घेरलं जाऊ शकते आणि त्यांच्या आत्महननाचा, त्यांना मानसिक पीडा देण्याचा पाप तुम्हाला लागू शकते. त्यामुळे आपण आपल्या कुटुंबासाठी वेळ देऊन त्यांच्यासोबत रममान होणे, मुलांसोबत खेळणे, पत्नीसाठी काहीतरी एखादी भेटवस्तू घेऊन जाणे, तिच्यासोबत जेवण करणे तुम्हाला अति आवश्यक आहे. अन्यथा तुम्हाला तुमच्या संसारातून एक प्रकारचं असहयोग मिळू शकतो. त्यामुळे आजच्या दिवशी जर तुम्हाला कुठलं शुभ कार्य करायचं असेल तर घरी आल्यावर चुपचाप न राहता आपल्या घरातील सदस्याची कमीत कमी थोडी विचारपूस तरी करत जा आणि समाधानानं त्यांच्या पाठीवर विश्वासाची थाप देत जा की मी तुमचाच आहे, तुमच्या जीवनात परिवर्तन होईल. आणि हो, आजपासून तुम्ही तुमच्या कपाळाला अदृश्य गुप्त साधा पाण्याचा मना अंगठ्याने टिळा लावायला सुरुवात करा, तुमचं मध्ये परिवर्तन होईल. कुंभ राशी. घर बांधण्याची तुमची योजना आहे, आपलंही घर असावं, घरामध्ये आपल्या सौजन्य असावं, आतिथ्य प्रियता असावी आणि आपलं घर हे खऱ्या अर्थानं एक समाजोपयोगी घर असावं. आपण शहरात राहतो, आपल्या सर्व आप्त सखियांना लाभ व्हावा असं तुम्हाला वाटते. तुमची शुभाने कल्याणकारी भावना आहे, परंतु पत्नीचं सहकार्य तुम्हाला मिळणार नाही. पत्नीच्या दुष्ट स्वभावाचा सामना करून करून तुम्ही कंटाळून गेलेले आहात. तिची समजूत घालता घालता तुमचं मन थऱ्यावर राहत नाही. त्यामुळे तुम्ही घर जरूर बांधा, पण अशा प्रकारचं बांधा की ज्याच्यामध्ये तुमच्या पत्नीच्या विचारामध्ये परिवर्तन होईल. तर आपण आज वास्तुशास्त्रानुसार घर बांधून घेण्यास हरकत नाही, त्यासाठी आपण एखाद्या योग्य त्या मार्गदर्शनाचं अनुकरण करावं, एखाद्या विद्वानाचा परामर्श घेऊन काम करावं. आणि आजच्या दिवशी जर तुम्हाला कुठलं शुभ कार्य करायचं असेल तर तुम्ही घर बांधताना निश्चित पश्चिममुखी घर बांधा, तुमच्या पत्नीच्या स्वभावात परिवर्तन होईल. आणि तुम्ही टिळाई लावायला शिका, टिळा लावताना तुम्ही भस्माचा पांढरा टिळा लावायला हरकत नाही किंवा राख कलरचा टिळा लावायला हरकत नाही, तुमच्या पत्नीमध्ये निश्चित त्यामुळे परिवर्तन होईल, प्रेम वाढेल. मीन राशी. तुम्ही घरातील लोकांच्या स्वभावातील दुष्टतेमुळे, व्यसनाधीनतेमुळे, अतिरेकामुळे कंटाळून गेलेले आहात. पदोपदी सगळेजण बोललं की भांडणावरच येतं, कोणी समजूनच घेत नाही, चिडचिडे होतात असा तुमचा समज झालेला आहे. काय करावं काही सुचत नाही, असं वाटतं घर सोडून कुठेतरी चाललं जावं. स्वाभाविक आहे, प्रपंचामध्ये अनेक सदस्य असतात, आपल्या कुटुंबामध्ये अनेक सदस्य असतात. सर्वांच्या विचारानुसार, श्रद्धेनुसार, संस्कारानुसार वातावरण बनत असतं. परंतु सहनशीलता आपल्यामध्ये जर असली, सहन करण्याची वृत्ती जर असली, अपमान म्हणा किंवा नुकसान म्हणा, आणि योग्य वेळी मार्गदर्शन देण्याची किंवा सर्वांच्या वतीने एखादी सामुदायिक प्रार्थना करण्याची जर वृत्ती असली तर आपण सहकुटुंबावर सुद्धा विजय मिळवून घेऊ शकतो. आजच्या दिवशी तुम्हाला कुठलं शुभ कार्य करायचं असेल तर असे एखादे प्रपंचांना भेट द्या ज्यामध्ये 70-70, 80-80, 100-100 सदस्य एकाच कुटुंबात राहतात. तुम्हाला तिथे हा दृष्टांत पाहायला मिळेल. आणि हो, दुसरीकडे तुम्ही विष्णू तिलक लावायला आजपासून सुरुवात करा. विष्णू तिलकमध्ये एकावर एक दोन टिळे लावले जातात, त्याच्यामध्ये लालवर पिवळी हळद लावण्याची प्रथा असते. यानं तुम्ही समाजोपयोगी सुद्धा बनाल, तुमची सुखाची अभिलाषाही पूर्ण होईल आणि मन शुद्ध आणि पवित्र राहील. तर चला इथे आपण 12 राशींचं भविष्यकथन समाप्त करूया. ज्यांचं बरोबर सांगितलंय त्यांना अभिनंदन, शुभेच्छा. ज्यांचं प्रतिकूल सांगितलंय त्यांच्यासाठी त्यांच्या जन्मपत्रिकेतील ग्रहयोगानुसार प्रकृतीनुरूप शुद्ध शास्त्रोक्त उपाय सांगितला जाईल आणि तुम्हाला तो पटेलही, कारण की प्रत्येकाच्या अधीन सर्वच जण असतात. किंवा एखाद्या आत्मचरित्रातून, एखाद्या मंत्रातून, त्याच्या अर्थातून तुम्हाला दृष्टी दिली जाऊ शकते. एखादा प्रभावी रत्न सुद्धा तुमच्या जीवनामध्ये एक अनुकूलता निर्माण करू शकते. त्यासाठी आमचा हा पत्ता आहे, सिटी न्यूज कार्यालय, धनराज लेन, सक्कर 7, अमरावती, किंवा या संकेतस्थळावर www.citynews.net.in वर त्यामध्ये आपलं नाव, पत्ता, जन्मतारीख, वेळ आणि स्थान पाठवणे आवश्यक आहे. आपल्या प्रश्नाचं उत्तर या कार्यक्रमात निश्चित मिळेल. तर चला आज जन्मलेल्या बालकांना देऊया आशीर्वाद. उमा गौरी शिवा दुर्गा भद्रा भगवती तथा कुलदेवत चामुंडा रक्षंतु बालक सदा.
सुरुवातीला एक प्रश्न आपण विचारला होता की मी माझ्या घरी सगळ्या प्रकारची शांती केली, ब्राह्मण सर्व काही घेऊन गेले आहेत, परंतु आम्हाला काही त्यातून समाधान झालं नाही, शांती झाली नाही आणि काय केलं काय नाही आम्हाला काही कळलं नाही. तर याचं उत्तर असं आहे की आपण आपल्याकडे कधीही कुठली शांती करताना, कुठलीही पूजा करताना आपल्याला गौळ ब्राह्मणाशिवाय पर्याय नाही. गौळ ब्राह्मणांना आपला उदरनिर्वाह हा उरलेल्या पिंडातून, उरलेल्या अन्नातून, दान दक्षिणेतूनच करावा लागतो. पण कृपया कमीत कमी त्रिकाल संध्या करणारेच ब्राह्मण तुम्ही निवडा, कारण की त्रिकाल संध्या करणाऱ्या ब्राह्मणाच्या हातानेच पूजा केल्याने आपल्याला काय तो थोडाबहुत लाभ होऊ शकतो. अन्यथा प्राकृतिक नियम जर तुम्हाला शांतीचे आवश्यक असतील तर त्यासाठी तुम्ही आमच्याशी संपर्क करा, आपल्याला बिलकुल निःशुल्कपणे आपल्या सर्व ग्रहदोषावर उपाय करता येऊ शकतो. तर चला, आपले रामानंदाचार्य, रामानुज संप्रदायाचे प्रधान, विदर्भ पीठाधीश्वर, जगद्गुरु अनंत विभूषित श्री राम राजेश्वराचार्यजी महाराज उर्फ माऊली सरकार यांच्या पावन स्मृतीस नमन करूया आणि त्यांचे शब्द ब्रह्म, त्यांची रुक्मिणीबद्दलच्या श्रद्धेलाही आपण नमन करूया, रुक्मिणीलाही शरण जाऊया जे आपल्या मनाचा रुख प्रगतिशील करते, आणि म्हणूया रुक्मिणी वल्लभ कृष्ण हरी, राम कृष्ण हरी हरी. तर उद्या होईल आपली पुन्हा भेट याच वेळी याच ठिकाणी. तोपर्यंत हरिओम तत्सत.